रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराय हँडलूम यांच्या वतीने हातमाग व यंत्रमाग कापड विक्री व प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. पनवेल महापालिकेच्या कार्यालयासमोरील गोखले हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शन हे 1 ते 16 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंडे, नीता माळी, गोवर्धन कोडम, योगेश पोलन, दीपक गुंडू, बाळू कोडम, श्रीनिवास दुर्सा, मधुकर सुरम, लक्ष्मण उडता, नीता मंजुळे, प्रसाद म्हात्रे, संदीप पाटील, श्वेता म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोलन यांनी या हातमागा विणकाम करून तयार केलेले कापड हे चांगल्या दर्जाचे असतात, त्यामुळे या प्रदर्शनाचा पनवेलकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सोलापुरी चादर शर्ट या सर्वांचं दालन म्हणजे भाऊसाहेब हँडलूम याचं इथे उद्घाटन होत आहे. याप्रसंगी इथे उपस्थित असलेले मान्यवर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय अनिल भगतजी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आणि नगरसेवक माजी नगरसेवक माननीय नितीन पाटीलजी, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 19 माजी नगरसेविका रुचिता लोंडे, त्याचबरोबर या इथे उपस्थित नीता माळी मॅडम, त्याचबरोबर या इथे असलेले प्रीतम म्हात्रेजी आणि प्रसाद म्हात्रेजी, प्रसाद हां खरे मॅडम, मॅडमचं नाव मंजुळे मॅडम आणि अमृती मॅडम, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले माननीय संदीप तुबेजी, उपस्थित सर्व इथे पनवेलचे सर्व नागरिक आणि सर्व इथे प्रतिष्ठित इथे उपस्थित आहेत. पनवेलमध्ये सोलापुरी चादर, त्याचबरोबर साड्या आणि हँडलूम आणि त्याचबरोबर इथं सर्व मटेरियलचं या इथे प्रदर्शन लागलेलं आहे. आपल्या इथे आपल्या इथे फार पूर्वीपासूनच सोलापुरी चादर आणि इतर त्यांच्या सर्व हातमागच्या सर्व वस्तू हे वापरण्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये चलन आहे आणि विश्वासार्ह असे सांगता असं मटेरियल म्हणून याच्याकडे ओळखलं जातं. चायनीज मटेरियलबद्दल जितका अविश्वास असतो तेवढा सोलापुरी या वस्तूंबद्दल हा नेहमी सांगता एक आपुलकी असलेली आपल्याकडे आपल्या पनवेलमध्ये आहे. आणि या इथे नक्कीच सांगता या प्रदर्शनाचा उपयोग हा सर्व नागरिकांनी करावा, त्याचा त्यांना एक सांगता चांगल्या प्रकारे पुढील काळामध्ये त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल आणि एक विश्वासार्ह असं हे जे नाव आहे तो विश्वास, तो ऋणानुबंध हा पुढील काळसुद्धा कायम राहील असा मला इथं विश्वास वाटतो. तरी या प्रदर्शनाचा सर्व पनवेलकरांनी याचा लाभ घ्यावा असंच मी इथे आवाहन करतो आणि या इथं चालकांना मी शुभेच्छा देतो.